काय मंडळीनू बरी आहो ना? काय चाय पाणी झाला की नाही तुमचा? संध्याकाळचा अपलोड करण्यावर आहे व्हिडिओ. आज खास व्हिडिओ बनवण्याचं कारण आपल्या यूट्यूब चॅनलचे, सॉरी आपल्या इंस्टाग्रामचे 80,000 फॉलोअर झालेले आहेत. आणि ते फॉलोअर्स कसे, म्हणजे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो आणि शॉर्ट व्हिडिओ लोकांना बरेच असे आवडतात आणि लोक ते ॲक्सेप्ट करतात, ते फिलिंग लोकांपर्यंत शेअर करतो आणि जाम भारी. हे तुमचं प्रेम आहे. दुसरं म्हणजे आता टायटल तुम्ही थंबलाईन बघितलं असाल, तसंच मी शॉर्ट करतो तसाच यूट्यूब चॅनलवर, इंस्टाग्रामवर, बऱ्याच असे प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालणारा आपला मित्र किरण पास्टे आहे. सो आज तो भेटायला येणार आहे. आता मी मागे सिवूळला आहे, ज्वेल शॉप नवी मुंबईच्या इथे, तिथून व्हिडिओ चालू करतो आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि तो येतो आहे, वाट बघतो आहे जरा. म्हणजे ॲक्च्युली तो आला आहे, तो कुठेतरी इकडे गेला आहे. इकडे सचिनदा आला आहे. तो सचिनदासुद्धा बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे आपल्याला. हॅलो, आपला भाऊ कोकणी निखिल, हाय, आणि आपला भाऊ किरण पास्टे, गाडीत नको रे, गोप्रो लाईट दार देतो, आणि इकडे विनू पाटील. सो दोघांची जबरदस्त अशी धुमाकूळ घालणारी जोडी आहे बघता तुम्ही. बऱ्याच दिवसांची इच्छा होती आणि ॲक्च्युली हे यूट्यूब किंवा इंस्टाग्राम हे प्लॅटफॉर्म असं आहे की त्यातून नवीन नवीन आपले मित्र जोडले जातात. आणि हे क्रिएटर आहेत, कंटेंट क्रिएटर आहेत मेन, म्हणजे असे साधे सुते नाही, स्वतःला कंटेंट क्रिएट करतात आणि ते लोकांपर्यंत. हो नक्की, आणि आपण कोकणी असल्यामुळे आपण नक्कीच गाजवू पुढे. आणि हा चिपळूणचा आहे आणि हा चुनाभट्टी. मी चुनाभट्टी. चला, ज्वेल शॉप नवी मुंबई या गार्डनमध्ये आलो आतमध्ये. सो इकडे बघताय हा तलाव आहे आणि त्या तलावात आहे तलाव आणि आजूबाजूने हा बराच असा मोठा आहे गार्डन आणि बाजूला पण बराच बाजूला पण गार्डन आहे. इकडे जरा शॉर्ट बनवतो आम्ही. आता आहे ना इकडे त्यांचं रील्सचं शूटिंग चालू आहे दोघांचं. इकडे किरण आहे केपी आणि इकडे निखिल. असं मग बोल की दिसत नाही काय ए, तुला दिसत नाही काय, तू धक्का मारा ना, तुझं डोलं फुटलेत काय या बाजूला. आता आपला मला छोटा असेल म्हणत नाही आहे, तरी ट्राय आपला. 1 2 3 स्टार्ट. तुझे डोळे फुटलेत का? हसरा बोलते का? नाही चालत. 1 2 3 स्टार्ट. माझे नाही फुटले, तुझेच फुटले. हसा कसा? काय रे तू माझी नक्कल करतो? केली काय करतो तू? अरे नक्कल की बक्कल केली ना, असं काही बोल ना म्हणजे थोडासा. तू हे दाखव, नाही ते नंतर येईल, अरे ते नंतर येईल, म्हणजे ते नंतर दाखवायला येईल ना. दिसत नाही काय? ए, तुला दिसत नाही काय, तू धक्का मारला ना. तुझे डोळे फुटलेत का? माझे नाही फुटले, तुझेच फुटले. काय रे तू माझी नक्कल करतो? हा केली नक्कल, काय करणार तू? याला आता बघतात. हा वलटा बघितलास? वलटा टाकी मानकोटी सुपावून. वलटा कोकणातला? हो तू कुठला? मी पण चिपळूणचा. अरे मी याला मी दाखवलीतला. अरे 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 गण धावरे मन पावरे, गण धावरे मन
तर शॉर्ट्स वगैरे आम्ही शूट वगैरे केले आहे इकडे, बिहाइंड द सीन होते स्पेश आपले नवी मुंबईला खास भेटायला आपले पाहुणे म्हणजे किरण दादा आलेला आणि इकडे विनू पाटील आलेला. सो दोघांचं म्हटलं तर दोघांची जोडी आपण बघतो प्लस वहिनी असतात त्याच्यामध्ये. वहिनी हॅलो तुम्हाला सुद्धा. आणि तिघांचा सुद्धा कॅरेक्टर खूप आणि संपूर्ण महाराष्ट्र उचलून घेतलाय. आत्ताच ह्याच्या जोशला 2 मिलियन फॅन फॉलोईंग झालेली आहे आणि जोशमधनं सुद्धा गिफ्ट आलेला आहे. युट्यूबमधनं पण आले ना, हां अवॉर्ड आले इंस्टाग्रामला पण त्याचे आता लाखभर होतील. हां तर युट्यूबला तर 2 वर्ष मेहनत केली, आता 6 महिने ते झाले. मग तेच बोलताय ते 6 महिने क्रिएट केलंस ना तू. हो नाही लगेच मग लोकांवर एवढ्या कमी वयात टाइमच झाले, त्यासाठी 1.5 वर्ष मेहनत घेतली. रोज व्हिडिओ टाकत होतो बरोबर, म्हणजे एकच दिवस घालवत नव्हतो. पण कुठे 6 महिन्यामध्ये म्हणजे 6 महिन्यापूर्वी एकदम बूस्ट भेटला आणि झालं. आता म्हणजे आता खरा ग्रीप भेटला. हा हो दोघांची कॉमेडी तर तुम्ही बघता आणि तुम्ही खास आपल्या गाववालेच आहेत. आणि तुझा प्रवासाची सुरुवात कशी झालेली मेन म्हणजे? सुरुवात आपली झाली लॉकडाऊन पासून. लॉकडाऊन मध्ये घरी बसलेलो मी आहे, थेरपिस्ट आहे. तर आपला लॉकडाऊन सगळं बंद झालेलं, तर कामच नव्हतं काय. म्हणून दिवसभर घरी बसून बोललो करणार काय, 1 दिवस झाला 2 दिवस झाला. त्यानंतर बोललो आता काय करायचं, तर युट्यूब वरती आपलं युट्यूब नाही सॉरी तेव्हा ते टिकटॉक होतं. टिकटॉक होतं. हा तर त्यावेळी काही असे क्रिएटर होते ना, ते जे आपले मीम वगैरे यायचे ना, मीम पेज वगैरे, तर त्यावरचे ते जोक असायचे ते फक्त बोलून दाखवायचे, ते लिहून यायचे ते फक्त तेच वाचून दाखवायचे. आणि मी बोलत अरे हा कालच जोक मी बघितला, ह्यानी हे केला, तर असं मला वाटायचं की हेने बोललंय आणि ह्यानी लिहिलंय असं वाटायचं. म्हणून एक दिवस मी नोटीस केलं, असे 5-6 जण होते की असे बोलून करायचे. तर एकदा मी नोटीस केलं की आज बघू नक्की काय होत आहे. तर मी जो सकाळ सकाळी एक जोक आला त्या पेजवरती आणि नंतर बाकीच्यांनी बनवले, तेव्हा मी कळलं की ह्या पेजवरून हे कॉपी करतायत बोलतायत. बोललो हे आपण पण करू शकतो. हा स्टार्टिंगला असे माझे होते की ते मी बोलून वगैरे करायचो, पण काही होते की माझ्या फॅमिलीतले पण जोक होते, बायकोवर जे झालेले ते डायरेक्ट मी ह्याच्यात करायचो. हो म्हणजे लाईव्ह झालेले जोक होतेच, पण काही असे जे व्हायरल झालेले जोक जे त्या मीम पेजवालेच होते. हा त्यानंतर ते व्हायरल झाले तर कळलं की म्हणजे असे आमच्या कमीत कमी 5-6 जणांचे एकदम यायचे. सगळ्यांचे सेम, माझ्या फक्त बोलायची टोनिंग वेगळी होती प्रत्येकाची. बोलले हे आपण पण थोड्या दिवसात झालं, 1-30 हजार झालेले म्हणजे महिन्याभरामध्ये टिकटॉकवरती. आणि टिकटॉक झाला बंद महिन्याभरात. हा बोललो आणि महिन्याभरात जो आपल्याला हे भेटलं, काही लोक ओळखायला लागलेली फोटो काढवती, तर ते बंद झालं आयत्या लेवल आलं, त्यामुळे काही जळणारे पण लोक होती त्यामध्ये आपले. तर अचानक एवढं हे भेटल्यामुळे ते अरे बरं झालं बंद झालं टिकटॉक, लय हे झालेलं आहे असं. हा तेव्हा आपल्याला काही हेच नव्हतं. काय काय टिकटॉकला सुद्धा अतिरेक होता हो, पण त्यामध्ये जे ओरिजिनल कंटेंट क्रिएटर होते ना त्यांचा कुठेतरी वेगळा, पण ना ओरिजिनल कंटेंटला कधीही मरण नसतो. जरी उद्या युट्यूब सारखा मोठा प्लॅटफॉर्म जरी डिलीट झाला तरी चालू आहे दुसरं येणार. आणि ह्या दुनियेमध्ये कॉम्पिटिशन आहे हो. ह्या दुनिया आता मी हा कसा कॉमेडी क्रिएटर आहे तसा मी सुद्धा आहे, तसा युट्यूब सारखे वेगवेगळे सुद्धा प्लॅटफॉर्म आहेत. हा नसला तर दुसरा आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. आम्ही सगळीकडे खदला होता, आमचा काय नाही, आम्हाला टेन्शनच नाही. त्यानंतर पुढे काही दिवसांनी ते मोज बोज हे खूप ऍप आलेले, पण ते सगळं फेक असायचं त्यावरतीच, म्हणजे फेक फॉलोअर्स वगैरे खूप असायचे आणि तेवढा इंटरेस्ट होत नव्हता त्यावरती व्हिडिओ टाकायचं वगैरे. कारण लाईक हे दिसायचे पण ते कमेंटवर आपल्याला कळून जातं की एवढे कमेंट आले म्हणजे ओरिजिनल कोणतरी लोक आहेत त्यासाठी जे आपल्याला करतायत. पण त्यावरती असं काहीच नसायचं, ते कळवतं की फेक आहे. त्यानंतर झालं काही दिवसांनी केले व्हिडिओ आणि कंटाळलेलो, तर युट्यूबवरती व्हिडिओ टाकणं चालूच होतं माझं. रोज एक व्हिडिओ टाक म्हणजे आज लॉकडाऊन लागला, लॉकडाऊन नाही टिकटॉक आज बंद झाला आणि दुसऱ्या दिवशी पहिली व्हिडिओ मी टिकटॉक आपला युट्यूबवर टाकलेली. म्हणजे आज बंद झाला दुसऱ्या दिवशी पहिली व्हिडिओ होती टिकटॉक आपला युट्यूबवरती गेलेली माझी, एक 3-4 मिनिटाची बनवलेली ती झाली. त्यानंतर काही दिवसांनी इन्स्टानी हे काढलं रील्सचं ऑप्शन. बोललो हे बरं झालं आता रील मग चालू केलं, रोज हळूहळू करत होतो. एक
तीन महिन्यानंतर थोडा ग्रीप भेटला, एक व्हिडिओ व्हायरल झाली, मग हळूहळू पोहोचलो, एक 60-65 पर्यंत पोहोचलोय तिथे इंस्टावरती. आणि पण युट्यूब वरती चालूच होतं तिकडून, या व्हिडिओ तिकडे पण अपलोड करत होतो. आणि युट्यूबनी काही दिवसांनी शॉर्ट्सचा ऑप्शन काढला आणि तो माझ्यासाठी खूप लकी ठरला. तर युट्यूबवरती एक 6 महिन्यापूर्वी अशी एक व्हिडिओ व्हायरल झाली की म्हणजे ती मिलियन मध्ये पोहोचली आणि मलाही माहित नव्हतं की ती पोहोचले वगैरे. तर ती पोहोचली, व्हिडिओ माझ्या लक्षात नाही येत आहे, पोहोचली. आणि एका दिवसामध्ये 2000 फॉलोअर्स वाढले, सबस्क्रायबर वाढले युट्यूबवरती. मी बोललो अरे हे कुठून वाढले एवढे, म्हणजे जिथं मला युट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट करायला बरोबर 1 वर्ष लागलेला. हा, आणि मॉनिटाईज व्हायला म्हणजे 4000 जो वॉच टाईम असतो तो कम्प्लीट करायला 1.5 वर्ष लागला. हा, आणि जे ऑलरेडी माझे व्हिडिओ बनवले ते 6 महिन्यापूर्वी अशी एक व्हिडिओ व्हायरल झाली, त्यामुळे सगळं मॉनिटायझेशन वगैरे कम्प्लीट झालं त्या ह्याच्यामध्ये. आणि फटाफट मी 6 महिन्यात म्हणजे आतापर्यंत रोज कमीत कमी 1.5 ते 2000 फॉलोअर सबस्क्रायबर वाढत आहेत युट्यूबवरती. आणि त्या 6 महिन्यामध्ये मी 2,65,000 झाले, 2,65,000 कम्प्लीट झाले. आज नक्की आता मिलियनवर होतील युट्यूबला. खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. तुला म्हणजे बाहेर असे आपले प्रेम करणारे फॅन फॉलोइंग भेटते, तेव्हा कसं रिॲक्शन असते तुझे? मी नॉर्मलच असं रिॲक्शन, जसं की मी नॉर्मल तसंच राहतो, मी असं काहीतरी वेगळं दाखवत नाही मी कोण आहे किंवा काय, तसंच त्यांच्यासाठी भेटतो, फोटो काढतो आपला. आणि मला कळत नाही माझ्यासाठी माझ्याबरोबर का फोटो काढायला येते. त्यांच्या प्रेमापोटी तू काय सांगशील त्यांना? नक्कीच असंच प्रेम करा. आणि आता जे काही आहे ते मी तुमच्यामुळेच पोहोचलो इथपर्यंत, एवढी लोक बघतायत आपल्याला. आणि नक्की कमेंट करून हे पण सांगा की कुठून कुठून मला बघतायत लोक. नक्की. हा, कारण हे सगळे स्ट्रगल असते आणि खूप काही, प्रत्येक क्रिएटरची स्टोरी आहे ना खूप वेगळी असते. म्हणजे व्हिडिओ टाकली आणि ती व्हायरल झाली आहे अशातली गोष्ट नसते, खूप मेहनत असते त्यात, खूप काही अपमान सुद्धा असतात, खूप काही बॅड कमेंट सुद्धा असतात. मी त्या डिलीट करतो किंवा डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो. आधी मी डायरेक्ट त्याला थोडं माझ्या भाषा शिव्या वर द्यायत होतो, नंतर बोललो कुठे आपलं हे करायचं, डायरेक्ट ब्लॉक करायला. आपण बोललो काय आपलंच तोंड दिसत, ते न बोललेलंच बरं. ते बोलतात खेचणार खेचत राहते. बाकी सोबत असतो विनू पाटील. जेव्हा विनू आलाय तेव्हापासून ते असं, स्टार्टिंगला विनू एवढा परफेक्ट नव्हता, पण रोज करून करून एवढा शार्प झालाय तो माझ्यापेक्षा भारी आता करतोय. आणि लोकांना, पब्लिकला त्याला खास बघायचं असतं व्हिडिओ मध्ये, दुसरा कोणाला आवडत नाही की त्याला घेऊ नका दुसरा कोणाला. या निमित्ताने एक सांगू इच्छितो, मी पण असंच दादांना फेसबुक वरती पाहत होतो, दादांच्या व्हिडिओज होतं की पोस्ट होती, मी दादांना कमेंट केली होती की खूप छान तुमच्या युट्यूबला व्हिडिओ असतात, मी तुमचा व्हिडिओ पाहतो. तर दादांनी मला म्हणजे असं बोलणं झालं, नंबर एक्सचेंज झाले, म्हणजे झालं बोलणं वगैरे झालं पूर्ण. आणि असं ठरवलं की एक दिवस आपण व्हिडिओ बनवू. तेव्हा पहिली व्हिडिओ दादांसोबत बनवली. घरच्यांची पण म्हणजे जे भावंड वगैरे असतात, मम्मी पप्पा वगैरे, कोणालाच माहित नाही मी अजूनपर्यंत व्हिडिओ बनवतोय. याच्या भावानी कुणीतरी व्हिडिओ बघितलेली, बोलली काय हे करत बसलाय फालतू गाम वगैरे असं याला आणि सांगितलेलं. सर्वांना म्हणजे स्टार्टिंगला असं वाटत होतं, पण आज तेच मला म्हणजे तेच मला स्वतःहून असं बोलतायत की तू तर बाबा सेलिब्रिटी झाला, असं झालं तसं झालं. आणि विनूवर मी नसलं की विनूवर खास फोटो काढतात पब्लिक. हा, आणि मला जिकडे बघतात ना तरी ए तू किरण पाष्टेंच्या व्हिडिओ मध्ये असतो ना, मग असं ओळखतात, मग ते जरा खूप छान वाटतं आपल्याला. बाकी काय नाही, आणि अजिबात ॲटिट्यूड वगैरे दाखवत नाही आम्ही, व्यवस्थित सर्वांशी हे करतो. तर कोणाला असं गैरसमज नसावं की आम्हाला ॲटिट्यूड आहे किंवा काय, असं दादा पण कधी तसं करत नाही. अजून एक त्यामागे की माझे मित्र म्हणजे माझा ताडीपट्टामधला ग्रुप आहे, म्हणजे एक माझे 0 सबस्क्रायबर होते तेव्हा त्यांनी एवढी मला सपोर्ट करत होते ना, म्हणजे माझी व्हिडिओ एखादी आली की ते स्टोरीला टाकणं, स्टेटसला टाकणं, म्हणजे ते पुढे व्हायरल व्हायचं, म्हणजे हे स्टार्टिंगला हे आपल्याला पाहिजे असतं की आपल्या तो व्हायरल होत नाहीत, तेव्हा ह्या मार्गाने व्हायरल व्हायचे असतात. तेव्हा ती लोक मला सपोर्ट करत होती, म्हणजे ते 0 असताना या, म्हणजे त्यांना माहित ना पुढे होईल नाही होईल, पण तरी ते सपोर्ट होतं त्यांचं. आणि आता 2.5 लाख होऊन पण सपोर्ट असतं. आणि मित्रांनो, आयुष्यात जोडीदाराची खूप गरज असते आणि चांगला जोडीदार बोललोय. हा, सगळ्यात पहिले व्हिडिओ तिच्यावर केले, तिची सपोर्ट खूप होतं माझ्या बायकोचं, त्यामुळे अजून बायकोच्या व्हिडिओ खूप व्हायरल होतात माझ्या, त्या पब्लिकला खूप आवडतात, तिच्या सपोर्ट शिवाय झालंच नसतं. आणि अजून एक माझी जेव्हा मुलगी झाली
हे मला वाटतंय 6 महिन्यापूर्वी, आज तिला 10 महिने 11 महिने कम्प्लीट झाले. पण जेव्हा ती झाली त्या 2 महिन्यावर मला वाटते 2 महिन्यानंतर जी मला ग्रीप भेटली चांगली युट्यूबची, मला वाटते ते एक हे असणार लक्ष्मी आली ते एक असणार काहीतरी. नाही नक्कीच लक आहे. सो आज खूप आपण तिघ सुद्धा भेटलोय, चौघ जण ज्या मजा केली. तर क्रिएटर्सची मेहनत काय असते ते थोडक्यात सांगण्याचं आणि किरण दादाची मेहनत काय होती ती थोडक्यात आपल्या युट्यूब चॅनल मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही भेटलोय असे मी हा जॉब करून हे करतो, म्हणजे असं नाही की जॉब बिब सोडून वगैरे, ऑलरेडी माझा जॉब आहे, चांगलं इन्कम आहे त्यामधून जॉब मधून. पण ते करून हे तो एक पार्ट टाइम, म्हणजे माझा जॉब असा आहे की दिवसाला एक कमी की 2 ते 3 तासच काम असतं, त्यामुळे मला बाकी टाइम फ्री भेटतो हौशी कला. हा मग याच्यामधून हे कर चालू आहे माझं. बरं. आणि मी असा होतो की शाळेमध्ये एक लाजरा मुलगा असतो ना एकदम, म्हणजे कधी नाटकात पण भाग नव्हता घेतलेला अशा मध्ये होतो मी, कधी नाटकात नाही कशात नाही त्यामध्ये. पण तीच आता शाळेमधली पब्लिक बोलते अरे काय भारी व्हिडिओ बोलतो, सर पण मला बोलतात, म्हणजे माझ्या आईला सांगतात काय किरणचा फुल भारी चालू आहे असं तसं. जे लोक सांगतात ना की तुम्ही युट्यूब वर ना तुम्हाला तुम्ही जे काही सोशल मीडिया ऍप वापरता तुम्हाला किती पैसे भेटतात, ते इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही त्यासाठी किती वेळ देता आणि तुमचं सातत्य किती आहे त्या कामामध्ये ते महत्वाचं आहे. तर ते पहिले जाणून घ्या आणि तुम्ही पण ते चालू करा आणि तुम्ही पण मोठे व्हा असं विचारू नका. मला पण हे सगळं ऍक्च्युली आत्ताची युथ जनरेशन आहे ना किंवा कोणी आता माहित पडलं की युट्यूब मध्ये पेमेंट आहे, एक वर्ष झाला त्याच्यानंतर मला माहित पडलं. आणि मेन मला आधी होतं मोटिव्ह माझा की बाबा लोकांनी ओळखावं काही लोक एवढंच होतं, पैसे वगैरे याचं काही देणं घेणं नाही माझ्याशी, ऑलरेडी मी पैसे कमवत होतो आणि आता जास्त त्यापेक्षा जास्त कमवत आहे ते अजून चांगलं. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये का, आताची युथ जनरेशन आहे ना पैसे आहेत म्हणून आपण युट्यूब चॅनल ओपन करूया असं असेल ना तर करूच नका. आणि लोक माझ्यावरची पण अशी मित्र होते की हा नाही आपल्याला पैसे भेटणार त्यावरून आधी चालू करायचे, म्हणजे आपण हे करू आपण एकमेकांना सपोर्ट करू, अरे पहिलं तू तर हे कर ऑलरेडी कमी, मी 2 वर्ष रोज चॅनल एक व्हिडिओ टाकते तू पण कर ना 2 वर्ष कर त्यानंतर मी तुला नक्की सपोर्ट करेन. आणि विषय असा आहे की आपण काय बोलतो हा आता ह्यातनं पैसे येत आहेत ना आपण करूया, मग त्यातली 2-3 व्हिडिओ व्हायरलच नाही गेला, म्हणजे कुठलीच व्हिडिओ जास्त ना महिनाभर पण करत नाहीत बंद करतात आणि त्यानंतर डिमोटिवेट होतात आणि गप बसतात. त्यापेक्षा हाऊस म्हणून एक कलाकार म्हणून आपली कला सादर करा. आता मी कॉमेडी करतोय म्हणजे तुम्ही पण कॉमेडी असाल त्यातलं नाही, तुम्ही एक चांगले आर्टिस्ट वेगळे आर्टिस्ट असाल, तुम्ही चांगलं भाषण देत असाल, तुम्ही चांगली गात असाल, प्रत्येकाचे कलाक्षेत्र वेगवेगळं असतो, प्रत्येकाचे कला ही सादर करण्याची वेगवेगळी भूमिका असते. तर त्या क्षेत्रातनं तुम्ही युट्यूबर व्हा, माझी हेल्प लागली किरण दादाची हेल्प लागली सगळे मी तर करेन हेल्प करेन, पण मेहनतीशिवाय कायच नाही. सो मेहनत करा, पुढे जाऊया सगळे एकत्र जाऊया. चल चला आता थोडं 80,000 फॉलोअर झालेत ना माझे, पार्टी देतो पार्टी देतोय आता बघा तुम्ही वाटते द्रोण उडवतात काका. ते नवी मुंबईचा हा गार्डन आहे ना खूप मोठा आहे, तू पहिल्यांदा आलाय का? मी 3-4 वेळा आलोय कॉलेजमध्ये असताना. बंक करून असं नाही पण असं एक फोटोशूटची तेव्हा एक DSLR वगैरे घेतात ती सर्वांना आवड असते. अच्छा तेव्हा फोन आला, पहिला ट्रेंड होता असं म्हणजे फोटो वगैरे काढण्याचा. सो फॅन भेटलेत, फॅन अशी फॅन भेटतात तेव्हा बरं वाटतं ना. आतमध्ये आलोय आपण, ऍक्च्युली येताना आपण त्या तिकडनं खोपच्यातनं घुसलेलो, पण मेन गेटने आतमध्ये आलात ना तर एवढा मोठा मॅसेज आहे तुम्हाला दिसतोय. आता काळोख झालाय त्यामुळे काय दिसणार नाही एवढा. आता जे नवी मुंबईत राहतात त्यांना माहित असेल, माहितीये सर्वांना नवी काय, पण नवी मुंबईच्या बाहेरून सुद्धा लोक येतात तिथे. आणि तिकडून पाम बीच रोड आहे, सो खूप मोठा आहे आणि इकडे मेन गेट आहे. या जर व्हिडिओ व्हायरल झाला नक्कीच पुढच्या व्हिडिओ इकडे येतील सगळ्या आपल्या. चला हे मेन गेट आहे आणि हाय तिकडे तलावात बरेच आहेत. सो हा बगळा नव्हे हा फ्लेमिंगो आहे आणि बोलतो ना टाकाऊ वस्तूंपासून तो बनवलेला आहे लोखंडाच्या. सो हा मेन गेट आहे इकडं नवी मुंबईचा. अरे वासाड्या बगला नाही फ्लेमिंगो आहे तो, फ्लेमिंगो आणि फ्लेमिंगो ह्या तळावात बरेच आहेत तुम्ही बघाल तर.
टाकाऊ पासून आहे, मस्त आहे पंख्याच्या पात्या सगळ्या या। खायला आहे मित्रांनो, नॉनव्हेज खातोय या सगळेजण बसले तिकडे। जेवण वगैरे झाले मित्रांनो, ॲक्च्युली जेवण झालं ते आता 8 वाजायला आलेले आहेत आणि आता यांना अलविदा करायची वेळ झालेली आहे। तिथून चुनाभट्टीला चाललेत, पाऊस आहे जरा बाहेर थोडा थोडा, पण छान वाटलं भेटून। ॲक्च्युली नवी मुंबईला आले आणि असंच भेटतं असतं तसं इकडे। हां ना, तर छान वाटलं भेटून, थँक्यू, पुन्हा एकदा भेटू आणि असंच विश यू ऑल द बेस्ट। हो धन्यवाद पार्टी, चलो पार्टी पार्टी चलो।